अध्यक्ष झाले आव्हाड साहेब मी तुमच्या बरोबर आलो. तुम्ही काही मागणी नाही, सन्मान द्या. सन्मान येतोय एक दलित नेताय, त्याला वाटतामधून बोलावलंय आणि तो उभं होतोय पाठीमागे, हे सगळे मीडिया बघते. हा सन्मान द्या, माणूस सन्मान बघते. आणि सन्मान यात्रा कुणासाठी काढली? अरे 2014 ला भारतावर भाजपच्या सरकार सत्तेवर आलं, माणसाचा अपमान केलाच केला, तर आमच्या महापुरुषाचा अपमान करायला सुरुवात केली. हा महाराष्ट्र कदाचित सहन करणार नाही हे सांगण्यासाठी सन्मान यात्रा आहे. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम अभिवादन करतो. सन्मान परिषद सभेचं व्यासपीठ या ठिकाणी, विद्येचं माहेरघर पुणे या ठिकाणापासून सुरुवात होते. आणि अखंड महाराष्ट्राला माहिती आहे जे पुण्यामध्ये पिकतं ते जगात विकत. पुण्यातून सुरुवात केलेली कधीही यशस्वी झालेली आहे. आणि खर तर राष्ट्रवादीचे झुंजार नेतृत्व आदरणीय जितेंद्र आव्हाडजींना मी धन्यवाद देईन की तुम्ही पुन्हा निवडलं आणि आम्हा पुणेकरांना हा मान दिला. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जितेंद्र आव्हाडजी, आपल्या शायरीच्या माध्यमातून बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती घराघरात पोहोचवणारे शाहीर भगत, कामगारांसाठी वयाची पर्वा न करता सुंद देणारे बाबा आडव, आणि मराठवाड्याची रणरागिणी आंबेडकर चळवळीची वाघिणी, पुन्हा आमची सर्वांची भगिनी माझी खरी बहीण, त्यांच्या गावात आणि माझ्या गावात 8 वर्ष फरक आहे, फक्त 8 किलोमीटर. आंबेडकरी चळवळीत आम्ही एकत्र राहिलो 40 वर्ष. आठवले साहेबांच्या नंतर काम केलं बरोबर आणि 4 वर्ष झालं आव्हाड साहेब मी तुमच्या बरोबर आलो. तुम्ही काय मागणी नाही, सन्मान द्या. सन्मान यात्रा आहे एक दलित नेता आहे, त्याला वाटतामधून बोलावलं आणि तो उभं होतोय पाठीमागे, हे सगळे मीडिया बघते. हा सन्मान द्या, माणूस सन्मान बघते. आणि सन्मान यात्रा कुणासाठी काढली? अरे 2014 ला भारतावर भाजपच्या सरकार सत्तेवर आलं, माणसाचा अपमान केलाच केला, तर आमच्या महापुरुषाचा अपमान करायला सुरुवात केली. हा महाराष्ट्र कदाचित सहन करणार नाही हे सांगण्यासाठी सन्मान यात्रा आहे. म्हणून म्हणतो हिंदू मुस्लिम दलित शीख ईसाई, अरे हिंदू मुस्लिम दलित शीख ईसाई, हम सब है भाई भाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आम्हाला बलवान लोकशाही, अरे तुमची ईडी तर काय, तुमच्या बापाला बी आम्ही देत नाही. सांगण्यासाठी सन्मान यात्रा. सुषमाताई अंधारे बोलणारच आहे, कारण मी मराठवाड्यातला आहे, ज्या गावचा बाबरी त्याच गावचा बोली बोलू शकतो आम्ही. अखंड महाराष्ट्र चालू करण्याची क्षमता आमच्या मध्ये आहे. आमच्यावर नाही, आमच्या महापुरुषावर जर अपशब्द वापरून शब्द प्रयोग कराल तर तुमची जीभ हसरण्याची ताकद या मराठवाड्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हे दाखवून देण्यासाठी सन्मान यात्रा आहे. मित्रांनो, कुठे आहेत पालकमंत्री? पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? कुठे आहे बीजेपीचे गृहमंत्री? पोरं कोयता घेऊन पुण्यात फिरतायत, कोयत्याची दहशत दादांना बोलून दाखवावी लागते. गृहमंत्री आहे का महाराष्ट्राला? अख्खा महाराष्ट्र 22 लोक सांभाळताय, कामाख्या देवीला रोज नमस्कारताय, मंत्र्याचा विस्तार झाला तर सरकार पडल, भीती वाटते, काय करावं, पुढे जावं तर आडे, पाठीमागे जावं तर वीर आहे. आणि सर्वसामान्यांच सरकार आमचं सरकार, एकनाथ शिंदे म्हणताय. एकनाथ शिंदेला मी सांगू इच्छित आहे,
सहा महिने झालं तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकला नाही. तरी म्हणताय आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार. भाषा पण बदलली त्यांच्याबरोबर गेल्यामुळे. रिक्षा ड्रायव्हर होते तेव्हा दिलीप तांकरचा मी बोरिवली तालुका अध्यक्ष होतो. आनंदिग्या बरोबर आमदार सरपोतदार आम्ही जेलमध्ये असताना मी एकनाथ शिंदेला पाहिलंय. माणसाने किती बदलाव आणि कुणाशी कल्पनी करावी. छत्रपती शिवरायांच्या भावनेमधून स्वतःला घेता आणि बापाशी गद्दारी करता. लखनात तुम्हाला आमच्या महाराष्ट्रात देवे नव्हते का? अरे या महाराष्ट्रात लक्ष्मी नाही होती. अरे तुझा भावनी होती छत्रपतीच्या हातात तलवार दिली. तुम्हाला गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचा पकडावी लागली याचं कारण सांगा. जनतेवर विश्वास नाही, आमच्या देवावर पण विश्वास नाही तुमचा आणि तुमचं सरकार टिकल. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुमचे पंतप्रधान सत्तेवर आले. पंतप्रधान काय म्हणतात? काश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगर भारत देश में पैदा नहीं होते तो ये चाय बेचने वाला मोदी पंतप्रधान कभी नहीं बनता. अरे तुमच्या मोदीजीच्या समुद्रात तांब्यावर पाणी ओतून गेलं पण त्या शिवाजीच्या आगमन सुमारक का होत नाही हे तुम्ही एकनाथ शिंदे का विचारत नाही? तिथं ताटाखाचा मांजर झालाय तुम्ही. आणि तुम्ही ज्यांनी त्यांना वाढवलं तुम्हाला पोहोचलं त्यांनी मोठं केलं त्या माधवसिंहकर वोट करून म्हणताय आणि मुकवलं त्यांच्याशी करताय. कदा आपली सहन होणार नाही. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर कर्मयू भाऊराव पाटलांनी भिका मागून संस्था उद्या केल्या. चंद्रकांत पाटील खानदानी जर पाटील असाल तर त्या महाराष्ट्रातला पाटील बाबासाहेबांबद्दल आणि कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल बोलणारा पाटीलच नाही. तुमची चौकशी करावी लागेल पाटील आहात का? अवघ्याच पाटलांवर वाटा समोर लावलाय. आता फक्त त्यांना ओढ काय? कोण जिंकला कोण हरला म्हणजे काय? कोण जिंकला कोण हरला याच्यावर लक्ष आहे. मला चिठ्ठी आली, मला 2 मिनिटं दिली होती कारण मी माझा रोल नव्हता. पालकमंत्र्यांचा रोल काय? टीव्हीवर बसून बघताय. सुनो चंपा सुनो तारा कोण जीता कोण हारा. हेच ना तुमचं वाक्य. कुठं आहे पालकमंत्री? शोधा त्यांना बॅटरी घेऊन दिवसा बॅटरी लावून बघितलं तरी सापडत नाही. अशा राज्यामध्ये रयतेचं राज्य आणण्यासाठी ही सन्मान यात्रा आहे. आव्हाड साहेबांनी पुढच्या सभेमध्ये मला दादा म्हणले आव्हाड साहेबांच्या बरोबर तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचे अनेक मी बोलणार आहे. लय मोठं बोलण्यासाठी आहे माझ्या बरोबर. 40 वर्षाचं बजेट आहे. 5 रूम भरून कागदपत्र आहेत. भरपूर काही बोलू शकतो. महाराष्ट्राच्या वॉटरावर जागरूक देऊ शकतो. पण आज एवढंच म्हणतो जगायचं असेल तर सोड भाग. जगायचं असेल महाराष्ट्रातल्या माणसा तर सोड धाकर. मरायचं असेल तर संभाजी सारखं स्वाभिमानाने डोळ झाकर. दे माझ्या हाकेला तू हाकर मग थरारा जमाव ही महाराष्ट्राची पाखर. एवढं बोलतो. या ठिकाणी 2 गोष्ट देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय भीम जय राष्ट्रवादी.